या देवळे गावामध्ये आपण एक दोन तीन महिन्यापूर्वी आपली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यामध्ये दोन प्रत्येक गावामध्ये जसं लोकशाही पद्धतीने निवडणूक होते तशी या देवळी गावामध्ये पण लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली. त्यामध्ये आपण लोकनियुक्त सरपंच जे आता तागाचं गुट्टे सरपंच आहेत त्यांना आपण सर्वच ज्यांनी त्यांच्या विरोधात म्हणजे निवडणूक लढवली त्यांनी त्यांना स्वीकारलं. सर्वांनीच त्यांना आज स्वीकारण्याचं काम केलं की बाबा आज तरुण तडपदार आपण सरपंच या गावाने त्यांना हे केलेले तर त्यांचा स्वीकार करत असताना त्यांना अजूनही असं वाटते की या गावामध्ये कुठंतरी बाजू दोन बाजू टाईप कोणाला तरी जवळ करणे बाकीच्या लोकांना बाजूला ठेवणे असा विकास होत नाही. तेव्हा त्यांना विनंती की असं न करता अजूनही वेळ गेलेली नाही. आताशी एक दोन चार महिने झालेले आहेत आणि अजूनही आपल्याला 5 वर्षे या गावामध्ये राहे विकास कामाला तुमच्याकडं पदभार असणार आहे. तेव्हा तुम्ही सर्वांना समवेत घेऊन असं गटतटीचं राजकारण न करता सर्वांना विचारात घेऊन तुम्ही आम्हाला विचारात घेऊन किंवा आम्हाला न विचारात घेता पण ज्येष्ठ सर्वांना विचारात घेऊन विकास कामं करावी अशी विनंती. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा असा की आपल्या जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ज्यांनी देवळी गावाला 10-15 वर्षापूर्वी दत्तक म्हणून स्वीकारलं होतं त्यांनी खरोखरच देवळी गावामध्ये काही कामं केलीत नक्कीच त्यांचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. परंतु काम करत असताना ते कामाचा दर्जा हे कोणचं काम हे काम दर्जा पाहण्याचं काम हे सुद्धा अध्यक्षांचं असतं. त्यांनी ते काम चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरकडून करून घेतलं पाहिजे हे त्यांनी केले नाही हे मात्र नक्कीच मनात शंका वाटते की आज आपण पाहतोय दवाखाना शाळेचा वॉल कंपाऊंड आज ग्रामपंचायत तो भैरवनाथचा रस्ता तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन प्रत्येक कामाची थोडीशी शहानिशा करा. ग्रामपंचायत आज 12 लाख रुपयाची असताना आज जर 1-4 महिने झाले नवीन बॉडी स्थापन होऊन जर बॉडी साध्या शिपायालासुद्धा बसायला जागा नाही दिलं आजपर्यंत कुठली 12 लाख रुपयाची इमारत होऊन तिथं ना ग्रामसभा झाली ना मासिक मीटिंग कुठलंच एक सगळे कम्प्युटर एक 20-20 हजार रुपयाच्या खुर्च्या म्हणजे जवळजवळ 2-3 लाख 5 लाखाची नुकसान आज तिथं होते सगळ्या वस्तूंची. तेव्हा विनंती आहे की काहीतरी अफवा उडवणे अशी विकास कामं करणे विकास कामं नक्कीच तुम्ही केलेली आहेत आणि तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणजे तुम्ही फुकट नाही करत की मी हे केलं ते केलं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आहात त्या पद्धतीनं सदस्य आहात तेव्हा तुमचं कर्तव्य हे देवळी गावाचंच नव्हे. आणि महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात असा की ही बाईट फक्त देवळ्यामध्येच का होते कारण की देवळ्यामधला उमेदवार सुनीताताई बोराडे असताना फक्त देवळ्याला देवळी गावामध्ये आपण स्टंटबाजी करायची आणि लोकांना फापलवायचं असं न करता गौरव लांड्यांनीसुद्धा कधीतरी माघार घेतली पाहिजे. साहेबांना विनंती की तुम्हाला आम्ही 15 वर्षे स्वीकारले दुसऱ्यांना नाही की चान्स एकदा त्यांना चान्स दिल्यानं काय फरक पडेल पण असं नाही की सगळं काही मलाच पाहिजे असं न करता सर्वांना विनंती की असं राजकारण न करता कधी पण कधीतरी आपण दुसऱ्यांना द्यायला शिका दुसऱ्यांकडे बोट करायला शिका. आपण आपल्या पोटावर आग ओढण्यापेक्षा कधीतरी दुसऱ्यांकडे पण बोट करा त्यांना पण कुठंतरी पुढे येऊ द्या एवढंच बोलतो. आणि झालेल्या आत्तापर्यंत जे काही बाईट आहे असं आपोआप पसरू नका अशी विनंती. आणि गावातील जे काही आता मी तर सर्वसामान्य सुशिक्षित तरुण आहे आता बरेच जण सांगतात मी अमुक कार्यकर्ता मी सामाजिक कार्यकर्ता तुम्ही सामाजिक तुमची सामाजिक स्थिती आणि तुमचं कार्य आम्हाला माहिती तेव्हा कोणीच कोणाला मोठे पण देऊ नको देऊ नये असं मला तरी वाटते. आणि आपल्याला जे काही कार्य करायचे ना ते आपल्या पावतीतून द्यावे नुसती तोंड्याचा बाजार करू नये एवढी विनंती. बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।